येथे एका कडेत अर्धा ग्लास पाणी घेतलंय, त्यात ही एक जोडी पालक घेतली आहे, तर ही स्वच्छ निवडून घेतली आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ही पालक 3 ते 4 मिनिट छान व्यवस्थित शिजवून घेतली आहे। याप्रमाणे पालक छान शिजली आहे। आता गॅस बंद केला आणि हे पालक थंड झालं मिक्सरच्या भांड्यामधून छान हिची पेस्ट बनवून घेतली। त्यानंतर ह्याच कडेत एक मोठा चमचा तेल घेतलाय। तेल गरम झाल्यावर त्यात थोडंसं जिरं घातलंय, 1 ते 1.5 चमचा मी इथे जिरं घातलंय, 2 मध्यम आकाराचे कांदे हे बारीक चिरून घातले। हे कांदे खरं तर याची पेस्ट करायची होती, पण कांद्यांची क्वांटिटी कमी असल्यामुळे हे मिक्सरमधून याची पूर्ण पेस्ट झाली नाही, पण हे बारीक छान वाटले गेले। आता कांदा इथे गोल्डन ब्राऊन रंगावरती छान परतून झालाय। मध्यम गॅसवर हा कांदा परतून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यात टोमॅटोची पेस्ट घालायची आहे, तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधून वाटून त्याची ह्याप्रमाणे पेस्ट बनवून घेतली होती। आता ही टोमॅटो प्युरी अगदी घट्ट होईपर्यंत मंद गॅसवर मी शिजवून घेतली आहे। ह्याप्रमाणे टोमॅटो प्युरी छान घट्ट झालेली आहे, म्हणजे ती व्यवस्थित शिजली आहे। त्यानंतर याच्यात मी 1 चमचा लाल तिखट घातलंय, 1/2 चमचा हळद घातली आहे, थोडासा किचन किंग मसाला घातलाय, 1/2 चमचा धनेपूड घातली आहे। आता हे सगळे मसाले मी हे टोमॅटो प्युरी आणि कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेतले। ह्यानंतर शिजलेल्या पालकाची जी मी पेस्ट बनवून घेतली होती ती या मसाल्यात घातली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता या ग्रेव्हीला थोडीशी उकळ फुटल्यानंतर याच्यात मी 1/2 किलो पनीर घातलंय, तर हे पनीर मी उकळत्या पाण्यात 1/2 तास झाकून ठेवलं होतं, त्यानंतर ह्याप्रमाणे ते कट करून घेतलं। ह्यानंतर यात चवीनुसार मीठ घातलं आणि ही भाजी 3 ते 4 मिनिटं छान उकळू दिली। तर ह्याप्रमाणे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पालक पनीरची भाजी इथे तयार झाली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत।